मित्रांनो, व्हॉट्सॲपवर आता बरेचसे मेसेज असे यायला लागलेले का खूप नुकसान होऊन राहिलं व्यापाऱ्याचं आणि मार्केट पडलंय. तर मार्केट वगैरे काही पडलेलं नसतं, पण काही शेतकरी असतात का ते ही बातमी अजून मीठ मिरची लावून पसरायचा प्रयत्न करत. त्याने काय होतं, तुमच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह लोक हे व्यापारी लोक असतात, त्यावेळेस त्यांना कळलं. आता ॲक्च्युली मार्केट पण पडलेली नसती, पण शेतकऱ्यांमध्येच जास्त चर्चा होऊन जाईल राहती का, अरे मार्केट पडलं मार्केट पडलं. घेण्याने देण्याने त्यांना अजून चान्स मिळतो आणि ते बाजार अजून खाली पडायला सुरुवात होऊन जाते. आणि ज्या मालाची नुकसान झालेली असते, किंवा क्रॅकिंगचा माल त्यांनी भरलेला असतो, तो व्यापाऱ्यालाही माहिती असतो ज्यावेळेस तो पॅक करून पाठवतो. आणि एका बॉक्सवर ना सगळ्या मालाची थोडी ना किंमत करता येणार. माझं एवढंच एक म्हणणं आहे की मित्रांनो, तुम्ही अशी काही चर्चा आहे ही व्हॉट्सॲपच्या किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून करूच नका. काय मार्केट पडली पडून द्या, आणि आपली जी टेंडन्सी आहे, 20 रुपयाने भाग दिला तर 30 रुपयानेच सांगा, 60ने दिला तर 80 सांगा. म्हणजे हे भावसुद्धा आहे ना, आपण कमी करून नाही सांगायचे, वाढवत सांगायचे, जेणेकरून ते घेणाऱ्यालासुद्धा असं वाटलं पाहिजे का एवढे माल कोणतरी एवढं माग घेतच. अशा पद्धतीनंच तुम्ही ही काही चर्चाच करू नका मार्केटच्या विषयी, का कमी झाली का वाढली का.